नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या। तर सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची बातमी आहे, कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी अर्ज मागे घेतलेला आहे। महत्वाची बातमी आपण बघतोय, कल्याणमध्ये ठाकरे गटाचे रमेश जाधव यांनी आता आपला अर्ज मागे घेतलाय। कल्याणमध्ये वैशाली दरेकर हे ठाकरे गटाच्या आता अधिकृत उमेदवार आहेत। खबरदारी म्हणून मला अर्ज दाखल करण्यास सांगितलं होतं अशी माहिती रमेश जाधवांनी दिली आहे। अर्ज मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाचे रमेश जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय, मातोश्रीवरून मिळालेल्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेतला अशी माहिती रमेश जाधवांनी दिली। एखाद्या वेळेस एखाद्या फॉर्ममध्ये मिस्टेक होऊ शकते, त्यामुळे रिस्क नको म्हणून ही हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता। पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आज पक्षप्रमुखांनी दूरदूरून फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा, त्यामुळे मी आजचा अर्ज माघार घेतलेला आहे।